नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काय मग बघायचं ना? पुढचा पाठ आपल्याला बघायचा आहे. पाठाचं नाव म्हणजे दुसऱ्या विभागामधला आपला हा अखेरचा पाठ आहे, 10वा. पाठाचं नाव आहे अप्पांचे पत्र. पावर अनुस्वार आहे अप्पांचे पत्र. आणि हा पाठ लिहिला आहे लेखक अरविंद जगताप यांनी. हा आपला पाठ्यपुस्तकातला 10व्या क्रमांकाचा पाठ. एक छान पत्र तुम्हाला दिलंय विद्यार्थी मित्रांनो. बरं, पत्र कुणी लिहिलंय माहिती आहे? आता मला सांगा तुम्ही, शाळेमध्ये तुम्हाला कोण कोण आवडतं? काय म्हणाला? हो, तुम्हाला शाळेतल्या सर्वच गोष्टी आवडत असतात. हो, आता शिक्षक तर आवडणारच, तुमचे मित्र तर आवडणारच तुम्हाला, पण त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या शाळेतले शिपाई काका पण आवडतात की नाही? हो, मग तुमच्या शाळेतले जे शिपाई काका आहेत त्यांचं नाव आहे अप्पा. आणि त्या अप्पांनी तुम्हाला एक छान पत्र लिहिलेलं आहे. अर्थात या पाठाचे लेखक आहे अरविंद जगताप. हे अरविंद जगताप परिचित मी सांगेल तुम्हाला, जेव्हा परिचय सांगेल ना त्यावेळेस तुमच्या बरोबर अरविंद जगताप हे कोण आहेत हे लक्षात येईल. अरविंद जगताप यांचा परिचय पहिल्यांदा आपण बघून घेऊया. अरविंद जगताप यांचा जन्म 20 सप्टेंबर 1977 रोजी झाला. 20 सप्टेंबर म्हणजे आता गृहित धरा मी आज हा पाठ जो शिकवतोय ना तो 10 सप्टेंबरला, आणि म्हणजे अजून 10 दिवसांनी अरविंद जगताप यांचा वाढदिवस असेल. मग कोण आहे अरविंद जगताप? तुम्हाला ओळख आहे, फक्त तुम्ही काहींनी कदाचित बघितलं नसेल, काही न बघितलं असेल. सांगतो मी परिचय सांगतो, बघा तुमच्या लक्षात येईल. अरविंद जगताप हे आपल्या मराठी आणि हिंदी मधले, तसं म्हणजे जास्त प्रमाणात मराठी मधले प्रसिद्ध लेखक आहेत, गीतकार आहेत, म्हणजे कवी पण आहे. आणि त्याचबरोबर अरविंद जगताप हे नामांकित आपल्या मराठी साहित्यातले लेखक आहे. मग हे जे अरविंद जगताप आहे, या अरविंद जगताप यांनी आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, उदाहरणार्थ सिनेमा असेल, कलाक्षेत्र असेल, किंवा चित्र आपल्या दूरदर्शन मालिका असतील, या मालिकांमध्ये त्याचबरोबर साहित्यामध्ये त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. कलाक्षेत्र, साहित्य क्षेत्र, त्याचबरोबर चित्रपट आणि दूरदर्शन मालिका यासाठी त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय हृदयस्पर्शी लेखन ते करतात. आणि विशेष म्हणजे सामाजिक स्तरावरती जे त्यांनी वेगवेगळे विषय हाताळलेले ते अतिशय संवेदनशीलतेनं त्यांनी विषय हाताळलेले. आणि त्यामुळं त्यांनी सामाजिक स्तरावरती जे लेखन केलेले त्या लेखनामुळे, संवेदनशीलतेनं लेखन केल्यामुळे जनतेमध्ये त्यांनी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अतिशय हृदयस्पर्शी लेखन करणारे असे हे मराठीमधले नामांकित लेखक, गीतकार आणि त्याचबरोबर प्रसिद्ध कवी. मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी सुद्धा ज्या पटकथा असतात त्या पटकथांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. मराठीतल्या काही चित्रपटांची नावं तुम्हाला सांगतो, त्यावरून तुम्हाला त्यांचा परिचय येईल की तुम्ही पण त्यातले काही चित्रपट बघितले असतील. उदाहरण घ्यायचं झालं तर मकरंद अनासपुरेंच्या बहुतेक चित्रपटांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. डॅमिस चित्रपट आहे, एका मुलाची त्याच्यामध्ये प्रामुख्याने गोष्ट सांगितलेली आहे, डॅमिस आहे. तर मराठीमध्ये गाजलेला हा दुसरा एक चित्रपट आहे जो राजकारणावर आधारित आहे, त्यातही मकरंद अनासपुरे आहे. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, त्याच्यानंतर मकरंद अनासपुरेंचा अतिशय सुंदर चित्रपट बनवलेला आहे
तो म्हणजे त्यांनी म्हणजे मकरंद अनासपुरे त्या चित्रपटातले अभिनेते आहे. गोष्ट छोटी डोंगरा एवढी, कोण आहे रे तिथे, बापरे बाप, खुर्ची सम्राट, गुलदस्ता, आडगुल मडगुल, तीन बायका फजिती ऐका. त्यानंतर संजय जाधव ज्यांनी दुनियादारी चित्रपट बनवलेला आहे, तर संजय जाधवांसाठी सुद्धा जाधवांचा जो एक चित्रपट आहे प्यार वाली लव स्टोरी, तू ही रे, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, गड्या आपुला गाव बरा, संजय जाधव यांचा एरे एरे पैसा, या टोपी खाली दडलंय काय, उबंटू, झाला बोबाटा भाऊ कदम यांचा चित्रपट, सतनागत, पन्हाळा, अशा अनेक चित्रपटांसाठी अरविंद जगताप यांनी पटकथा लेखन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हिंदी आणि मराठी मालिकांसाठी सुद्धा त्यांनी काही शीर्षक गीतं लिहिली आहे. बऱ्याचशा चित्रपटांमध्ये त्यांनी गीतं पण लिहिलेली आहे. तर त्यामधलं एक गीत तुम्हाला म्हणजे सर्वांनाच परिचित असेल की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, हे जे गीत आहे हे सुद्धा अरविंद जगताप यांनीच लिहिलेलं आहे. आता महत्वाची गोष्ट काय मुलांनो, कि अरविंद जगताप यांचं लेखन अतिशय संवेदनशील आणि हृदयस्पर्शी लेखन, आणि ते सर्वात जास्त लोकप्रिय झाले त्याचं कारण असं आहे की मराठीवरती झी वाहिनीवरती जो अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे चला हवा येऊ द्या, डॉक्टर निलेश साबळे त्याचं सूत्रसंचालन करतात, तेच त्या कार्यक्रमाचे प्रोड्युसर आहेत. तर त्या निलेश साबळेंचा जो कार्यक्रम आहे चला हवा येऊ द्या, या तो विनोदी कार्यक्रम आहे, अनेक मालिकांचं अनेक चित्रपटांचं प्रमोशन तिथे होतं, आणि मग ते थुकरटवाडीतले कलावंत विविध चित्रपटांवरती विविध मालिकांवरती प्रहसन सादर करीत असतात. तर त्याच मालिकेमध्ये जे पत्रलेखन प्रकार आहे म्हणजे ती भूमिका पोस्टमन काकाची भूमिका करणारे जे कलावंत आहे त्यांचं नाव आहे सागर कारंडे, तर ते पोस्टमन काकांची भूमिका करतात. तर त्या पोस्टमन काकांची पत्र ही कुणी लिहिली, अरविंद जगताप यांनीच लिहिलेली. आणि अतिशय म्हणजे तसा बघायला गेलं तर तो जो कार्यक्रम आहे ना तो कार्यक्रम कसा आहे, विनोदी कार्यक्रम आहे, परंतु पत्रलेखन हा अतिशय गंभीर विषय तिथे हाताळलेला आहे. आणि जितके प्रेक्षक जेव्हा ते पत्रलेखन ऐकत असतात सागर कारंडेंच्या संवेदनशील अभिनयातून, त्यावेळेस आपण गहिवरून जातो. त्या पत्रलेखनातले मुद्दे बरोबर सामाजिक विषय अतिशय प्रगल्भतेनं हाताळताना दिसून येतात. म्हणून अरविंद जगतापांचं जे पत्रलेखन आहे ते अतिशय सुंदर पत्रलेखन त्या चला हवा त्यामध्ये सादर होत आलेलं आहे आणि अजूनही होत आहे. असे अनेक पत्र अरविंद जगताप यांनी प्रामुख्याने लिहिली, वेगवेगळ्या विषयावरती पत्र प्रामुख्याने त्यांनी लिहिली. आणि मग त्यांच्या त्या पत्रलेखनामध्ये सामाजिक स्तरावरचे जे सामान्य लोक असतात त्या सामान्य लोकांची सुख दुःख, सामान्य लोकांच्या आशा आकांक्षा रेखाटण्याचं काम त्यांनी आपल्या पात्रामधून व्यक्त केलेलं दिसून येतं. आणि विशेष म्हणजे आता बघा अलीकडं आपल्याला ही गोष्ट फार प्रभावी रीतीनं जाणवते, म्हणजे मला खात्री तुम्ही या गोष्टीचा विचार करा की आपण भौतिक सुखामध्ये इतके चटवलो ना की आता माणसं माणसापासून दूर जायला लागली, म्हणजे माणसा माणसामध्ये दुरावा निर्माण व्हायला लागला. मी फक्त स्वतः पुरताच विचार करतो, मला फक्त माझ्या मला सुख मिळणाऱ्या गोष्टींचाच मी विचार करतो आणि मी दुसऱ्याचा विचारच करत नाही. आणि हा दुरावा प्रामुख्याने त्यांनी आपल्या पत्रांच्या माध्यमातून साहित्याच्या विविध घटकांच्या माध्यमातून अरविंद जगतापांनी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अरविंद जगतापांचं एक नुकतंच पुस्तक सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे पत्रास कारण की. हे नुकतंच त्यांचं पुस्तक अतिशय सुंदर असं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, तुम्हाला जर मिळालं तर नक्की वाचा.
म्हणजे त्यांच्या लेखनाचं कौशल्य तुमच्या लक्षात प्रामुख्याने येईल आणि छान वाचन केलं म्हणजे मग आपल्याही डोक्यामध्ये प्रकाश पडतो, आपल्या वागण्यामध्ये बदल होतो. साहित्याचं वैशिष्ट्यच काय असतं मुलांना, साहित्यामध्ये असतात मानवाची सुख दुःख, मानवाच्या आशा आकांक्षा. आणि जेव्हा आपण असं प्रभावी लेखन वाचतो त्यावेळेस आपल्या वर्तनामध्ये बदल होत असतो. आणि चांगली साहित्यकृती वाचली म्हणजे आपल्याला आनंद मिळतो. महत्वाची गोष्ट तर हीच आहे, जसं मी तुम्हाला नेहमी म्हणतो ना की अरे आपण जे पाठ अभ्यासतोय मग ते गद्य पाठ असतील, पद्य पाठ असेल किंवा स्थूल वाचन असेल, जोही आपण भाषेचा घटक अभ्यासतो ना त्यातून आपल्याला मार्ग मिळाले पाहिजे हे आपलं उद्दिष्ट आहेच, त्याबद्दल वाद नाही. पण आपण हा अभ्यास करताना भाषेमध्ये जे विविध प्रकारचं साहित्य आपण वाचतो अनुभवतो त्याच्यातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलेलं आहे, जर आपल्याला अभ्यासातून आनंद मिळत नसेल तर मग ते शिक्षण काय कामाचं? म्हणजे जबरदस्तीचा रामराम त्याला काही अर्थ नाही ना. आनंद मिळाला पाहिजे आणि त्याच्याकरता आपण साहित्याकडे लक्ष देत असतो. मग आता हा जो पाठ आहे, या पाठामध्ये आपण जर बघितलं जे अरविंद जगताप आहे त्यांचं एकूण साहित्य क्षेत्रातलं चित्रपट आणि दूरदर्शन मालिकातलं योगदान लक्षात घेऊन त्यांना काही पुरस्कार पण प्राप्त झालेले आहे. सर्वोत्कृष्ट गीतांसाठी अरविंद जगताप यांना 2012 साली राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांना सह्याद्री पुरस्कार पण मिळालेला आहे, व्ही शांताराम पुरस्कारानं पण ते सन्मानित झालेले आहे. अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले अरविंद जगताप. मग आता या पाठात नेमकं काय आहे? आता पाठात हे लक्षात घ्या, हे पत्र आहे. कुणी लिहिलं पत्र? तर शाळेतले पोस्टमन असं आहे, शाळेतले शिपाई काका. मग त्या शिपाई काकांचं नाव काय आहे? आप्पा. आप्पांनी आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना लिहिलेलं हे पत्र आहे. आता बघायला गेलं तर आपल्या शाळेतल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला आवडतात. सुरुवातीलाच मी सांगितलं आपली शाळा आपल्याला आवडते, शाळेतल्या प्रत्येक वस्तू आपल्याला आवडतात. मग आपली वर्गखोली असेल, संगणक कक्ष असेल, लायब्ररी असेल आपली, त्याचबरोबर आपल्या शाळेची प्रयोगशाळा प्रामुख्याने असेल, आपल्या शाळेचं पटांगण असेल, आपल्या शाळेमध्ये जे गार्डन असतं ते गार्डन असेल, त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये असणारे आपले सर्व शिक्षक, आपले कर्मचारी, आपले सर्व मित्र, या सर्व गोष्टी आपल्याला आवडत असतात. मी तर असं म्हणेन म्हणजे तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला किती भारी शाळा दाखवली, इंटरनॅशनल एखादं स्कूल वगैरे दाखवलं तरी तुम्ही काय म्हणाल? नाही, माझी शाळा उच्चक आहे, नाही का? एखादा विद्यार्थी त्याच्या शिक्षकांबद्दल जेव्हा कौतुकानं सांगतो तेव्हा तुम्ही काय म्हणतात? नाही, आमचे सर, आमच्या मॅडम खूप भारी आहे. याचं कारण आहे, जसं आईला आपलं लेकरू प्रिय असतं ना, त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमची शाळा, त्या शाळेतले सर्व घटक प्रिय असतात. आणि आपले शिपाई काका ते तर प्रियच असतात. मला माहिती आहे तुम्ही दूरवरचा विचार करणारे विद्यार्थी आहात, कारण आपले शिपाई काका आपल्या शाळेची स्वच्छता ठेवतात, आपल्या शाळेमध्ये जे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते ते आपल्यासाठी करून ठेवतात, आपल्याला पोषण आहार वाटप करताना सुद्धा ते कितीतरी मदत करतात, शाळेवरती वेगवेगळ्या सूचना प्रामुख्याने ते घेऊन येत असतात. आपल्या कोणत्याही विद्यार्थ्याला अचानक जर काही अडचण आली तर शिपाई काका मदत करतात. एखाद्याला मैदानावरती खेळताना लागलं वगैरे तर आपले शिपाई काका पटकन प्रथमोपचाराची पेटी आणतात, त्याला बँडेज वगैरे करतात, गरज असेल तर दवाखान्यात त्याला घेऊन जातात. एखादा विद्यार्थी अचानक जर शाळेमध्ये काही कारणास्तव आजारी पडला तर आपले शिपाई काका ताबडतोब त्या विद्यार्थ्याला त्याच्या घरी सुखरूप वगैरे पोहोचतात. साहजिकच तुमच्या शिपाई काकांवरती खूप प्रेम असतं, यात शंका नाही. म्हणजे आपल्या आईबाबांसारखेच, आपल्या सरांसारखेच आपले शिपाई काका सुद्धा आपल्याला प्रिय असतात. म्हणून तर म्हणतो ना, माझा आवडता शिपाई. या विषयावर पण आपल्याला लेखन करता आलं पाहिजे. मग आपल्या शाळेतले कोणते शिपाई आपल्याला आवडतात, ते का आवडतात, त्याची कारणं तुम्हाला त्या निबंधातून लिहिता आली पाहिजे. असो, तर महत्वाचा मुद्दा काय आहे? हे पत्र कोणी लिहिलेलं आहे?
तर शाळेतले शिपाई काका आपणनी पत्र लिहिलेलं आहे. आणि हे कुणाला पत्र लिहिले? विद्यार्थ्यांना पत्र लिहिले. आणि पत्राचा प्रकार कोणता आहे? शुभेच्छा पत्र. बरोबर आहे की नाही? जसं तुमचं वाढदिवस असलं आम्ही तुम्हाला शुभेच्छा पत्र देतो, किंवा बरेचसे विद्यार्थी आमचाही वाढदिवस असला तर तुम्ही आम्हाला शुभेच्छा पत्र देतात, किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना शुभेच्छा देतात. तसं आपण तुम्हाला हे एक पत्र दिलेलं आहे, शुभेच्छा पत्र. आता तुम्हाला दिलंय, शिक्षकांनी पत्र लिहिलं ही गोष्ट वेगळी, पण आपण तुमच्यासाठी एक खास पत्र दिलंय ही गोष्ट फार विशेष आहे. मग आता हे पत्र देण्याचं कारण काय विद्यार्थी मित्रांनो? आता बघा ना, कोणतं युग आलेलं आहे? इंटरनेट, आंतरजालचं युग आलेलं आहे. आता मोबाईलला इतकं महत्व वाढलं गेल्या 20 वर्षामध्ये की पत्र लेखन हा प्रकारच जवळजवळ संपत आलाय. म्हणजे अगदी तुम्ही मला जर विचाराल ना, तर मला आता एवढेच आठवत नाही की मी कुणाला पत्र लिहिलंय म्हणून. हा फार तर सरकारी कागदपत्र असतात तेवढीच पत्र लिहिली जातात. परंतु नातेसंबंधाच्या दृष्टीने विचार केला, मित्र असेल, काका काकी असेल, मामा मामी असेल, अशा रिलेशनला आपण पत्रच लिहित नाही आता. कारण का? काय पत्र लिहायचं आहे? मोबाईल, लगेच नंबर लावायचा आणि लगेच फोनवरून बोलतो. त्यामुळं झालंय काय, या भ्रमणध्वनीच्या दुनियेमध्ये पत्ररूपी संवाद हा जवळजवळ संपत आलेला आहे. पण अरविंद जगतापांनी पत्र लेखनाचा हा संवाद पुन्हा आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आणि मुलांमध्ये ती आवड निर्माण व्हावी. कारण सर्वच गोष्टी आपल्याला व्यक्त करता येत नाही, पण त्या लिहिता मात्र छान येतात. म्हणून तुमच्या मधल्या त्या लेखनाची उर्मी बाहेर पडावी आणि तुम्ही पण छान पत्र लिहावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे पत्र समोर आणलेले. अर्थात मग आता आपल्याला या पत्राचा अभ्यास खूप छान पाठे बाळांना, खूप सुंदर पाठे. अरे मराठीमध्ये सर्वच पाठ खूप छान आहे. तुम्ही अभ्यास म्हणून तर करतात, पण तुम्ही आनंद म्हणून बघा, प्रत्येक पाठात वेगळेपण आहे. रूपकथा अभ्यासली गवताचे पाठे वेगळा विषय होता, वाट पाहताना वेगळा विषय होता, वस्तूसारखी कविता अभ्यासली वेगळा विषय होता, आश्वासक चित्रसारखी कविता अभ्यासली वेगळा विषय होता, बोलतो मराठी, उत्तम लक्ष, किती छान छान पाठ आहे. वाचल्यानंतर आपण पण विचार करायला लागतो, अरे किती छान पाठ आपल्याला दिलेले आहेत म्हणून. तसंच हा अतिशय सुंदर संवेदनशील पाठ आहे. थोडस आता तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्यायचंय, तुम्ही जरा गंभीरपणे ऐकायचंय. आता हे पत्र कुणी लिहिले? आपणनी पत्र लिहिले. कुणाला लिहिले? विद्यार्थ्यांना पत्र लिहिले. मग आता बघूया, आपणनी जरी आप्पा शाळेतले शिपाई काका आहे, पण ते अनुभवाने मोठे आहे. त्यांनी अनेक वर्ष शाळेमध्ये काम केलेली आहे. आपणनी अनेक विद्यार्थी त्यांच्या डोळ्यासमोर बघितलेले आहेत, ते घडताना सर्व काही बघितलेलं आहे. म्हणून आपणचा अनुभव मोठा आहे. म्हणून त्यांनी लिहिलेलं हे अतिशय सुंदर असं पत्र आहे. ते पत्र आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आणि त्या अनुषंगाने हा पाठ त्याच्या अभ्यासाबरोबर आपल्याला आनंद पण घ्यायचा आहे. तर मग आता हे पत्र कोण वाचते? आप्पा वाचताय. तर आता गृहित धरा की माझे मी सर, तेवढे सरांऐवजी तुम्ही काय गृहित धरायचं? आता आप्पाच पत्र वाचताय असं गृहित धरायचं. आणि मग ते पत्र, आता पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर आहे, ते पत्र नीट ऐका. मी आप्पांच्या शैलीत वाचण्याचा प्रयत्न करतोय. तर पहिल्यांदा आपण पूर्वार्ध व्यवस्थितरित्या वाचून घेऊ आणि त्यानंतर मग पाठाचा उर्वरित जो भाग आहे स्पष्टीकरणाचा, तो आपण बघणार आहोत. तर नीट तुम्ही सर्वांनी पुस्तक काढा आणि मग आपण पाठाला वाचनाला सुरुवात करू. तर चला आपण पत्र च वाचन करूया. बघूया आपणनी आपल्यासाठी काय पत्र लिहिलं ते. तर बघूया पत्रामध्ये काय भाग आहे तो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं, पण राहून जायचं. घाबरू नका, मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा. शाळेत तुम्ही एवढं घाईट असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही, म्हणून हे पत्र.
तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवित असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी, पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानावर पडतात. खरं सांगू का, मला अधून मधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत वाटतात. पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेनं फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाही. असो, पत्र लिहिण्याचं कारण एवढंच की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये बसणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो, त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे, कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जरच बघा ना, चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची असते. तुम्ही बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्व जास्त असतं, कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. लग्नाच्या मंडपात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात, पण बिस्मिल्लाह खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे. हे मला पटलंय म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचे, पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण, पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोह होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता खिडकी उघडा. त्या मधमाशा नीट बघा, त्या जसं पोळं बनवतात ना, तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला
कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. हा इथपर्यंतचा पूर्वार्ध आहे पाठाचा. तर आपण लिहिलेलं हे पत्र आहे. आपण पत्रातून जे विद्यार्थ्यांसाठी मांडलेले विचार आहेत, विद्यार्थ्यांकडून त्यांनी केलेल्या ज्या अपेक्षा आहे, आता एक लक्षात घ्या मुलांना, अपेक्षा कोण कोणाकडून करत, बरोबर आहे की नाही? ज्या जी आपली माणसं असतात तीच आपल्या माणसाकडून अपेक्षा करतात. मग जसे आई वडील आपल्या मुलांकडून अपेक्षा करतात, जसं आम्ही गुरुजन मंडळी तुमच्याकडून अपेक्षा करतो, कारण तुम्ही आमचे प्रेमाचे आहात. तुमचं जीवनामध्ये चांगलं व्हावं, तुम्हाला दैदिप्यमान यश मिळावं याकरताच तुमच्यासाठी सर्वजण झटत असतात. तसे आपले शिपाई काका सुद्धा आहे, ते तुमच्यासाठी आपल्या शाळेमध्ये अहोरात्र झटत असतात, म्हणून ते तुमच्याकडून अपेक्षा करतात या पात्रातून. आता मूळ विचार आपण काय मांडला या पाठामधून, तर मूळ विचार असा मांडलाय त्यांनी की कोणतंही काम श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसतं. कामाचा दर्जा, ते काम आपण किती प्रामाणिकपणे करतो त्याच्यावरती त्या कामाचा दर्जा अवलंबून असतो. म्हणजे जीवनात ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या, काम कोणतंही कनिष्ठ नसतं किंवा श्रेष्ठ नसतं. काम आपण किती प्रामाणिक करतो त्यावरती त्या कामाचा दर्जा अवलंबून असतो, गुणवत्ता अवलंबून असते. आणि म्हणून प्रामुख्याने आपण तुम्हाला काय संदेश दिला की तुम्ही नक्की मोठे व्हा. तुमच्या भावी आयुष्याबद्दल आपण अपेक्षा काय केली की तुम्ही नक्की मोठे व्हा. पण मोठं होताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जे काही काम मिळालेलं असेल ना, ते काम तुम्ही मन लावून करा. मन लावून काम करणं, इच्छेनं काम करतो ते मन लावून होतं, आणि जबरदस्तीनं काम करतो त्याच्यात आपण मन नसतं लावलेलं. म्हणून कोणतंही काम तुम्ही मन लावून करा, कारण कामाचं यश कशावर अवलंबून असतं ते काम आपण किती मन लावून करतो, किती मन लावून कष्ट करतो त्यावरती अवलंबून असतं. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्हाला आयुष्यात हमखास यश मिळेल, परंतु कामाच्या बाबतीत भेदभाव करू नका, ते मन लावून करा. म्हणजे कष्टाचं महत्व त्यांनी सांगितलंय. म्हणजे मराठीमध्ये नाही का आनंद बंधींनी म्हटलेले ना, कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको, आल्या अतिथा मुठभर द्या मागे पुढती पाहू नको. हा सांस्कृतिक मूल्यांचा ठेव आहे आपल्याकडे, की आपल्या कष्टानं मिळालेली जी भाजी भाकरी असते ती सुद्धा खूप गोड आणि रुचकर लागते, कारण तिच्यात आपण कष्ट केलेले असतात. आणि आपल्या दारामध्ये जर कुणी एखादा अतिथी आला तर त्याला आपण निराश होऊन पाठवता कामा नये. त्याला आपण प्याला भर पाणी दिलं पाहिजे, तो भुकेला असेल तर त्याला अन्न दिलं पाहिजे. हीच तर आपली संस्कृती आहे. म्हणून आपण तुमच्याकडून अपेक्षा केल्या. मग पत्र लिहिताना सर्वप्रथम त्यांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा असा म्हटलाय की ते म्हणतात की खूप वर्षापासून तुमच्याशी बोलायचं पण ते राहून जायचं. म्हणजे आपण ना विद्यार्थ्यांची बोलण्याची खूप इच्छा होती पण ते राहून जायचं. मग ते बोलण्याचं राहून जायचं, त्यांना बोलायची संधी कधीच मिळत नव्हती. त्याचं कारण काय? आकलन कृतीमध्ये पहिलंच भेटलं, आपण ना विद्यार्थ्यांशी बोलायची संधी कधी मिळाली नाही, कधी मिळाली नाही. कारण काय? कारण विद्यार्थी नेहमी काही असायचे, ते वेळेवरती शाळेत यायचे आणि शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी जाण्याची घाई असायची. म्हणून आप्पा काय म्हणता की तुम्ही नेहमी घाईत असायचे, म्हणून मला तुमच्याशी बोलता आलं नाही, म्हणून मी तुमच्यासाठी हे पत्र लिहि आहे. मग मुलांना भीती निर्माण होते, अरे बापरे आपल्या शाळेतले शिपाई काका आप्पा आपल्यासाठी पत्र देत आहे. मग याच्यामध्ये आप्पा पण आता आपल्याला उपदेश देणार की काय? कारण प्रत्येक पालक आपल्या मुलांना काय, मग अभ्यास करतो की नाही, शिक्षकांचा काय आग्रह असतो, म्हणजे विद्यार्थी सापडला ते सापडला, का रे ते केलं का पूर्ण, तो अभ्यास झाला का पूर्ण, नुसता इकडे तिकडे भटकत असतो. तसं हे शाळेतले घटक असल्यामुळे विद्यार्थ्यांना काय वाटलं की आता आप्पा पण अभ्यासाविषयी काही बोलतात, पण आपण माहिती मुलांबद्दल आप्पा काय म्हणतात की तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाहीये. कारण मग त्यांनी अजून एक इथं विवेचन केलेलं आहे, जे विवेचन या दुसऱ्या कारणाशी संबंधित आहे. ते काय म्हणतात की शाळेतले शिक्षक जे शिकवत ते आप्पा खिडकीतून ऐकत असत. कारण का? कारण आप्पांचं शिक्षण राहून गेलं होतं, ते सगळं शिकायचं लहानपणी राहून गेलं.
म्हणजे असं नाही का बुवा आप्पा म्हणजे एखादे शिक्षक शाळेमध्ये शिकवत असेल तर आप्पा जाणीवपूर्वक तिथं ऐकायचे म्हणजे याचा अर्थ असा नाही तो शिक्षक कसा शिकवतो काय बुवा म्हणजे त्यांची काही तपासणी करायला जात होते का काय काही शिक्षक काही शिपाई असतात आगाऊ नाही असं नाही म्हणणार मी तुम्हाला पण आप्पा तशा स्वभावाचे नव्हते आप्पांचं शिक्षण राहून गेलं होतं त्यांना शिकायलाच मिळालं नव्हतं वर्गात शिक्षक किती छान छान शिकवतात त्यांना ते शिकायला मिळालं नाही ते राहून गेलं होतं म्हणून त्यांना ऐकावं असं वाटायचं अरे आपले शिक्षक किती छान शिकवतात म्हणून ते विद्यार्थ्यांना म्हणतात की मीच म्हणे शाळेमध्ये आपल्या शिक्षकांचं शिकवणं ऐकत होतो कारण मला लहानपणी ते शिकता आलं नाही मग कारण काय मग परिस्थिती बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपलं पुढचं शिक्षण घेता येत नाही कारण आपली कौटुंबिक परिस्थिती तशी नसेल तर म्हणून त्यांनी सांगितलं आणि मग ते दुसरा मुद्दा त्या ठिकाणी मानतात तो मुद्दा काय मानतात ते विद्यार्थ्यांना मानतात तुम्ही फार सुदैवी आहात दुर्दैवी सुदैवी तुम्ही चांगले म्हणजे तुम्ही फार नशीब घेऊन आला आहात मग इथं हा मुद्दा दिलाय की आजची मुलं ही सुदैवी आहेत कारण काय त्यांनी सांगितलं त्याचं कारण आपण म्हणतात की रोज नवीन नवीन गोष्टी तुमच्या कानावर पडतात तुम्ही फार सुदैवी आहात मला तर असं काही शिकायला मिळालं नाही तुमचे गुरुजन तुम्हाला नेहमी नवीन नवीन गोष्टी प्रामुख्याने शिकवत असतात म्हणून तुम्ही सुदैवी प्रामुख्याने आहात आणि मग दुसरा एक महत्वाचा मुद्दा मांडला तो असा आहे या वाटातला महत्वाचा मुद्दा पहिला मुद्दा एक चिंता आणि मग आपणचं निरीक्षण बघा खूप बारीक आहे मग त्यांनी आजच्या पालकांबद्दल ची माहिती सांगितली काय म्हणतात ते की मला म्हणे तुमच्यापेक्षा आहेत ना तुमचे पालकच जास्त चिंतातूर वाटत असतात तुमचे पालकच जास्त चिंतेमध्ये दिसतात पण बाळांनो तुमचे पालक चिंता काय आता पालकांना काय चिंता असते आपल्या मुलांना पुढे जावं यानं खूप चांगले मार्क मिळावे याचा पहिला नंबर आला पाहिजे म्हणून आपण हे येरलेलं की त्या मुलांपेक्षा आहेत ना त्यांचे पालकच जास्त चिंतेमध्ये असतात आणि म्हणून आपण इथं विधान स्पष्ट केलेलं आहे की बाळांनो चिंतेमुळे काय होतं फक्त कपाळावरच्या ज्या आठ्या असतात ना त्या वाढतात चिंतेमुळे माणसाचे गुण वाढत नाही मार्क्स वाढत नाही म्हणजे आपल्याला आपण जर चिंतातून असेल तर त्यानं कपाळावर आठ्याच निर्माण होतात त्याच्यात आनंद नसतो आणि त्याच्यामुळे काही आपले मार्क वाढत नाही आणि म्हणून त्यांनी इथे एक महत्वाचा पालकांबद्दलचा मुद्दा मांडलाय चिंता म्हणजे आपण ना म्हणायचं काय की तुमचे पालक लाख चिंता करत असेल पण तुम्ही मात्र आयुष्यामध्ये चिंता करू नका कारण विद्यार्थी मित्रांनो चिंता हा सुद्धा माणसाच्या आयुष्यातला एक खूप मोठा रोग आहे म्हणून आजच्या पालकांबद्दल त्यांनी हा जो महत्वाचा मुद्दा मांडला तो पण या ठिकाणी खूप महत्वाचा आहे म्हणजे आपण चिंता हा जीवनामधला जो महत्वपूर्ण रोग आहे त्याच्यातून कधी कोणती गोष्ट साध्य होत नाही म्हणून आपण मग पत्र लिहिण्याचं कारण सांगितलं मी तुम्हाला नेमकं पत्र का लिहितोय म्हणजे मुलांच्या मनामध्ये आपण पत्र लिहिण्याबद्दल जी भीती होती ती पहिल्यांदा काढून टाकली आणि त्यांना एकदम शांत केलेले आणि मग ते काय म्हणतात की तुम्ही पुढच्या वर्षी शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार म्हणजे आता हे मुलांचं 10वीचं शेवटचं वर्ष म्हणजे इथे हायस्कूलचं शिक्षण संपल्यानंतर मग आपणना माहितीये मी तुम्हाला पत्र याकरता लिहितोय कारण तुम्ही पुढच्या वर्षी या शाळेत येणार नाही तुम्ही या शाळेतलं काम संपल्यानंतर तुम्ही पहिला मुद्दा कॉलेजमध्ये जाणार आणि एकदा कॉलेजमध्ये गेल्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आपण सांगताय की तुम्हाला आयुष्यामध्ये काय व्हायचंय याचा निर्णय तुम्हाला पुढे गेल्यानंतर घ्यावा लागणार आहे आणि म्हणून मी पत्र लिहित आहे आणि मग त्या ठिकाणी ते सांगतात मग ते आठवण करून देतात मी तुम्हाला पत्र लिहितोय एक आठवण तुम्हाला करून देतोय की जेव्हा आपल्या शाळेमध्ये 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा केला जातो तेव्हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय वाटतं आपण मुख्याध्यापक झालो पाहिजे नाहीतर शिक्षक मग आप्पा या ठिकाणी असं म्हणतात की बऱ्याच विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक होण्याची इच्छा असते नाहीतर शिक्षक होण्याची इच्छा असते पण शिपाई होण्याची जी इच्छा असते ना ती फारच कमी मुलांची असते शिपाईने फारसं काही मुलांना व्हावंसं वाटतं आप्पा तिथे येही सांगतात याचा अर्थ असा नाही होत की मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनाच्या दिवशी शिपाई झालं पाहिजे असं नाही म्हणायचं मला तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही पण आप्पा शिपायाचं महत्व सांगतात कारण आप्पा स्वतः शिपाई आहे
आपा शिपायाचं काय महत्त्व सांगतात? तर ते असं म्हणतात की शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं आणि शिपाई होऊन चांगलं काम करून आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. इथे जो मुद्दा दिलेला आहे बघा की विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये पुढच्या वर्षी ज्या घडणाऱ्या घडामोडी त्याची पहिली घडामोड सांगितली की विद्यार्थी शाळा संपून कॉलेजला जाते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये पुढच्या वर्षीची दुसरी घडामोड आहे की आयुष्यामध्ये कोण व्हायचं म्हणजे आपल्याला काय व्हायचंय हे ठरवण्याची वेळ येईल. आणि उतारामध्ये त्यांनी इथे शिपायाचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय महत्व सांगण्याचा प्रयत्न केलाय की शिपाई सुद्धा चांगलं काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो. शिपाई सुद्धा चांगलं काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो. मग आप्पा म्हणतात तुमचा या गोष्टीवर विश्वास नाही का? म्हणजे मुलांना आता विचार करायला आपण प्रवृत्त केलं आणि मग ते म्हणतात मला एकच गोष्ट माहित आहे. आपण त्यांचा सांगितलेला अनुभव मुलांना जीवनात ही गोष्ट लक्षात घ्या जेव्हा मोठी माणसं त्यांच्या जीवनातले अनुभव आपल्याला सांगत असतात ना ते अनुभव वास्तवावर आधारित असतात सत्यावर आधारित असतात त्याचा आपण विचार केला पाहिजे. मग आपण त्यांचा काय अनुभव सांगितला ते म्हणतात की मला एक गोष्ट माहित आहे कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं कोणतंही काम करा पण ते काम असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. आपण विद्यार्थ्यांकडून केलेल्या अपेक्षा आपण असं काम करायचं कोणतंही काम असू कनिष्ठ असू नये तर छान मोठं काम असू पण आपण असं काम करायचं की लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. अरे काय काम करतो अरे खूप चांगला माणूस आहे आपलं नाव अपेक्षा तुमच्याकडून आपण व्यक्त केली. कारण ते म्हणतात कोणतंही काम छोटं नसतं आणि कोणतंही काम मोठं नसतं. म्हणजे थोडक्यात काय आपण कशाला महत्व दिलं महत्वाचा मुद्दा काय की पदापेक्षा काम महत्वाचं असतं. तुम्ही कोणत्या पदावर आहात त्याला महत्व नाही तुम्ही काम कसं करतात त्या पदावरती त्याला फार महत्व आहे. म्हणजे कामातील सपाही आपला कामातील प्रामाणिकपणा आपण ते काम किती मन लावून करतो कष्टाने करतो त्याला आपण महत्व दिलेलं आहे. मग त्यांनी उदाहरणं सांगितली इथे काय उदाहरणं सांगितली काम छोटं नसतं मोठं. मग आपण उदाहरणं सांगितली की बघा म्हणे मोबाईल जरी तुमच्यासाठी किती महत्वाचा असला तरी त्या मोबाईल बरोबर चार्जरचं पण खूप महत्व आहे. चार्जरच नसेल तर तुमच्या हजारो रुपयाच्या मोबाईलला कोण विचारेल. उतार्यात प्रामुख्याने जे घटक दिलेले ते तर आपण अभ्यासणारच आहोत परंतु आपण इथं जी उदाहरणं दिलेली त्यातलं पहिलं उदाहरण दिलेलं आहे चार्जरचं महत्व त्यांनी सांगितलेलं की चार्जर बघा म्हणे की चार्जरच जर नसेल तर मोबाईलला काहीच महत्व नाहीये. आणि त्याचबरोबर त्यांनी दुसरं सांगितलं की ठीक आहे कोणत्याही आजारी पेशंटच्या बाबतीत डॉक्टर महत्वाचा असतो पण डॉक्टर बरोबर नर्स सुद्धा महत्वाची असते. म्हणजे या उतार्यामध्ये नर्सचं महत्व काय नर्सचं काम डॉक्टरांच्या कामाइतकंच महत्वाचं असतं. बरोबर आहे की नाही. कारण डॉक्टर तर काय एकदा येतात तपासतात प्रिस्क्रिप्शन देऊन टाकतात गोळ्या औषधांचं पण त्या पेशंटला त्याची सेवा करतात त्याला गोळ्या औषधं त्याची सेवा करण्यासाठी नर्स फार महत्वाची असते. कारण ती वेळेचं नियोजन बघत असते त्या पेशंटवर तिचं पूर्ण 24 तास लक्ष असतं. म्हणून नर्सचं काम डॉक्टरांनी इतकंच महत्वाचं असतं हे पण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं महत्व सांगितलेलं आहे की खेळपट्टीची काळजी घेणारा. आता खेळपट्टी तयार करणारे साधे कारागीर असतात. वास्तविक बघायला गेलं क्रिकेटमधले क्रिकेटपटू सगळे आपल्याला परिचित असतात पण ती खेळपट्टी बनवणारा जो असतो प्लेन मध्ये बनवणारा जो खेळपट्टी बनवणारा असतो त्या खेळपट्टीची काळजी घेणारा त्याचं पण महत्व सांगितलं. कारण का त्याच्याकडून खेळपट्टीचं स्वरूप कॅप्टनला समजून घेता येतं. मग आपल्या टीमचा विराट कोहली कॅप्टन असो नाही तर धोनी असो तो काय करतो टॉस उडवल्यानंतर पहिल्यांदा तो काय करतो खेळपट्टीचं स्वरूप त्या खेळपट्टी बनवणाऱ्याकडून समजून घेत असतो. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा वाटा मोठा असतो.
खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल आहे का फलंदाजीला अनुकूल आहे हे खेळपट्टीवरून कळत असतं. म्हणून ती खेळपट्टी तिची काळजी घेणारा हा त्या क्रिकेटचा कॅप्टन इतकाच महत्त्वाचा असतो त्याचं महत्त्व लेखकाने सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आणि मग त्याचबरोबर आपण जे काय सांगितलं आपण असं म्हणतात की समुद्राच्या किनारी म्हणजे इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे की मन लावून काम करणारे जे कलावंत असतात त्याबद्दलची माहिती दोन कलावंतांची माहिती येते सांगितली की मन लावून कला सादर करणारे उतार्यामध्ये दोन कलावंत दिलेले त्यातले समुद्राच्या किनारी वाळूचं शिल्प बनवणारे प्रामुख्याने प्रसिद्ध वाळू शिल्पकार त्यांचं नाव आहे सुदर्शन पटनायक. समुद्राच्या किनारी वाळूचे शिल्प बनवणारे प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत ते म्हणजे सुदर्शन पटनायक. हे आपल्या देशात प्रसिद्ध आहे कारण ते जेव्हा शिल्प त्या समुद्र किनारी बनवतात तेव्हा ते मन लावून बनवत असतात. दुसरं उदाहरण सांगितलं की लग्नांमध्ये वगैरे अनेक सनई वादक असतात हजारो सनई वादक भेटतील तुम्हाला परंतु बिस्मिल्लाह खान हे जगप्रसिद्ध सनई वादक आहे जगप्रसिद्ध भारतरत्न भेटलेलं आहे त्यांना. हे जे बिस्मिल्लाह खान आहे ते जेव्हा सनई वाजवायचे ते इतके मन लावून वाजवायचे की त्यांच्या त्या मन लावून सनई वादनामुळे ते जगप्रसिद्ध झाले जगभर लोकप्रिय प्रामुख्याने जाईल. म्हणून आपण काय म्हणतात की हीच गोष्ट महत्वाची की कोणतीही गोष्ट करताना प्रामुख्याने ती गोष्ट तुम्ही किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे. अभ्यास करायचा म्हणून करायचा नाही अभ्यास करताना तुम्ही किती मन लावून करता त्यावरती तुमच्या अभ्यासाचं यश अवलंबून असतं. तसंच कोणतंही काम घ्या तुम्ही ते काम किती मन लावून करता त्याच्यावर तुमचं यश अवलंबून प्रामुख्याने असतं. आणि आप्पा म्हणतात या गोष्टी मला पटल्या मी या जीवनामध्ये अनुभवल्या आहेत आणि म्हणूनच मग आप्पा त्यांचं स्वतःचं उदाहरण मला याचं महत्व म्हणून मी पण शाळेमध्ये शिपाई पण माझं सर्वात महत्वाचं काम आहे मला ग्रंथालयामध्ये शिपाई म्हणून नेमलेलं आहे. तर मी माझं काम इतकं प्रामाणिकपणे करतो की मी ग्रंथालयातल्या एकाही पुस्तकावरती धूळ येऊ देत नाही. म्हणजे विचार करा बरं त्यांनी आपल्या कामाचं मन लावून काम करण्याचं महत्व सांगितलं. जी पुस्तकं तुम्ही ग्रंथालयात नेहमी वाचता त्या पुस्तकांवरती आपण कधीही धूळ येऊ दिली नाही कारण ते म्हणतात मी तिथं काम करतो. मग आप्पा काय म्हणतात मला असं नाही म्हणायचं की तुम्ही शिपाई व्हा माझ्यासारखं ग्रंथालयात काम करा मला असं काही नाही म्हणायचं पण तुम्ही जेही काम करा. आता आयुष्यामध्ये बाळांना मला एक सांगा पुढच्या काळात तर सगळेच काही आपल्या मनासारखं नोकऱ्या भेटणार नाही व्यवसाय करता येणार नाही. जशी आपल्या देशाची राज्याची परिस्थिती आहे आपल्या कुटुंबाची परिस्थिती आहे जे काही आपल्याला भविष्यामध्ये कामं करावी लागतील ना मग त्या कामाच्या बाबतीत आप्पा म्हणतात जे काही कराल तुम्ही मग ती सेव नोकरी असेल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल जे तुम्ही कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे जगात सर्वोत्तम. म्हणजे तुम्ही इतकं बेस्ट काम करायचं का त्या कामाला तोड नाही जगात कुठेही तोड नाही असा विचार त्या ठिकाणी आप्पांनी मांडला. आणि मग आप्पा अजून काय म्हणतात आता मला माहीत आहे की तुम्हा सगळ्यांनाच डॉक्टर नाही तरी इंजिनियर व्हायचं आहे. आता ही आताची जी पिढी त्या प्रत्येक मुलांना वाटतं आपण काहीतरी टॉप लेवलवरती गेलो आणि काही जण आता पाठात जरी सांगितलं पण मी त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. काही जण म्हणतात जाऊ दे डॉक्टर नाही भाऊ आपल्याकडे एवढे पैसे नाही आहे. काही जण म्हणतील इंजिनियर खूप झाले त्यांना पण नोकऱ्या मिळत नाही. पण काही जण म्हणतील नाही मी स्पर्धा परीक्षा देणार नाही मला IAS अधिकारी व्हायचे वगैरे वगैरे म्हणतील. मग आप्पा काय म्हणतात इथे बऱ्याच जणांना असं वाटतं की मला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं आहे पण मला काय वाटतं म्हणे जर सगळेच जर डॉक्टर झाले तर मग पेशंटच उरणार नाही. मग तुम्ही सगळे डॉक्टर काय एकमेकांना इंजेक्शन देत बसणार का हा प्रश्न उपस्थित त्यांनी केला. म्हणून लेखक म्हणतात की जेव्हा आपल्या समोर पर्याय उपलब्ध राहत नाही तेव्हा आपण पण वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि वेगळं केलं पाहिजे. मग वेगळं खूप वाटा आहे पण त्या वाटा म्हणजे आपण सुद्धा बघा किती छान मार्गदर्शन केलं की ठराविक लोक मेंढ्रासारखा अगदी चालायचं म्हणून येतात. तो इंजिनिअरिंगला गेला मी पण इंजिनिअरिंगला जाणार तो डॉक्टर होण्यासाठी गेला मग मी पण तिकडे जाणार
मग हा स्पर्धा परीक्षेकडे तिकडे गेला. आपण म्हणायचं काय, तुम्हाला ज्यात आवड आहे ना, तुम्ही जे काही तुमच्या वाट्याला येईल ना भविष्यामध्ये काम, ते काम तुम्ही करा. मग त्यांनी वेगळी वाट पण दाखवण्याचा प्रयत्न केला. काय प्रयत्न केला, कि ते असं म्हणतात कि म्हणे मी तुम्हाला बघितलेलं आहे, तुम्ही फुलपाखरा मागे पळताना वगैरे मी बघितलेलं आहे तुम्हाला. मग आप काय म्हणतात, मला अशी अपेक्षा आहे कि तुमच्यातल्या एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे, संशोधन. तुम्ही फुलपाखरं तर तुम्हाला आवडतात, पण तुम्ही फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तुम्ही फुलपाखरांवरती सुद्धा संशोधन करू शकतात, PhD करू शकतात, त्यात पण तुम्ही करिअर करू शकतात. आपण हे सांगायचं आहे, वेगळी वाट निवडा, जिच्यात तुम्हाला आवड आहे ती वाट निवडा. हीच गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्यायला सांगितली. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं उदाहरण दिलंय की तुमच्या वर्गाच्या खिडकीबाहेर म्हणे एक मधमाशांचं मोहळ आहे, आणि ते मोहळ असल्यामुळे ती खिडकी बऱ्याच दिवसापासून बंद आहे म्हणे. पण आपण काय म्हणतात, पण आता म्हणे तुम्ही एक करा, ती खिडकी ना जराशी उघडून पहा, आणि ती खिडकी उघडल्यानंतर ते ज्या त्या मधमाशा ज्या आहेत ना त्यांचं नीट निरीक्षण करा. त्या मधमाशांनी त्यांचं पोळ म्हणजे त्यांचं दळ कसं बनवलेलं आहे ते जरा एकदा नीट बघा. तुमच्या लक्षात येईल की मधमाशा त्यांचं पोळ जसं बनवतात ना तसं पोळ आपल्यासारखी माणसं त्यांच्यासारखं घर बनवू शकत नाही. किती कौशल्य आहे, कारण मग ते म्हणतात की विचार करा त्या मधमाशांचा जीव केवढा, पण त्या मधमाशा किती कष्ट करतात, कष्ट करून ते पोळ बनवतात, मध गोळा करतात, हे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल कष्टाची किंमत. म्हणजे कष्टाचं महत्व आपण सांगितलं आयुष्य, म्हणजे एक लक्षात घ्या बाळांनो, हे आणि एक खरं आहे बाळांनो, कष्ट केल्याशिवाय जीवनामध्ये आपल्याला यशस्वी होता येत नाही. वाईट मार्ग अवलंबला तर शेवटी मग काय असतं, आपण म्हणतो ना चुकीचा मार्ग अवलंबला तर त्याच्यासाठी शिक्षा असते. पण जी गोष्ट आपण कष्टानं करतो ती कष्टानं केलेली गोष्ट तिला आपल्याला सत्यात आपल्याला समाधान पण मिळतं, आणि त्याला समाज मान्यता पण असते. त्याच्यामुळे त्या कष्टामुळे मन लावून केलेल्या गोष्टीमुळे आपल्याला मान सन्मान पण भेटतो, आपला पण फायदा होतो, आणि त्याचबरोबर दुसऱ्याचा पण फायदा होतो. दोघांच्याही फायद्यामुळं आपला मान आपली प्रतिष्ठा पण वाढते. म्हणून आपण या ठिकाणी कष्टाची गंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय संवेदनशील असं हे शुभेच्छा पत्र आहे. मग आपण या पहिल्या भागामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल काय काय अपेक्षा व्यक्त केल्या हे आकलन कृती बघा. त्यांनी पहिली अपेक्षा काय केली आपण, की लोकांनी नाव घ्यावं असं काम केलं पाहिजे. विद्यार्थ्यांकडून आपण काय अपेक्षा केली, की लोकांनी विद्यार्थ्यांचं नाव घेतलं पाहिजे असं काम त्या विद्यार्थ्यानं केलं पाहिजे. दुसरी अपेक्षा काय केली, की कोणतंही काम मन लावून करायचं. आपण काय म्हटलेलं, कोणतंही काम करा तुम्ही, पण ते मन लावून करा. तिसरी गोष्ट काय सांगितली, की जे काही करणार आहात ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे. तुम्ही इतकं कसं काम करायचं, जसं सुदर्शन पटनायक हे मन लावून शिल्प करायचेत ना, तुम्ही जेही काम कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे. चौथी गोष्ट सांगितली, की इतरांपेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे. नुसतं इंजिनियर डॉक्टर होण्यापेक्षा तुम्ही वेगळा वाटा निवडा ना, भरपूर वाटा आहे. जसं त्यांनी सांगितलं की फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा तुम्हाला अभ्यास प्रामुख्याने करता येईल, मधमाशांचा अभ्यास प्रामुख्याने तुम्हाला करता येईल. त्या कसं कष्ट करतात त्याच्यावर तुम्हाला कष्टाची किंमत कळेल, गमत पण कळेल. म्हणून इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा असं आपण तुम्हाला सांगितलंय. तर असं हे सुंदर असं शुभेच्छा पत्र आहे. आणि या पत्रामध्ये मग स्वमतासाठी हा प्रश्न तीन मार्गांसाठी विचारला जाऊ शकतो. जसं आपण तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा, या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. आता आपण तुमच्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्यावरच लिहिलेल्या आहेत मी, बरोबर आहे की नाही. हा मग तुम्हाला लिहायचं काय आहे, की त्या अपेक्षा आपणच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. मग याच मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्ही जे काही करिअर भविष्यामध्ये करणार आहात ते कसं प्रामुख्याने
ते चांगलं काम केल्यामुळे लोक तुमचं नाव कसं काढतील त्याचा विचार करा. जे काम तुम्ही करणार आहात आपणच्या अपेक्षेनुसार ते मन लावून करणार आहात. जे काही करणार आहात काम ते सर्वोत्तम असेल आणि इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. तर तुमचं जे मनोगत आहे ते 8 ते 10 ओळींमध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, कारण हा 3 मार्कांचा प्रश्न आहे. तर पहिल्या भागामध्ये आपण हा पूर्ण आपणचं जे पत्र आहे या आपणचं पत्र त्यातला हा पहिला भाग आहे. या पहिल्या भागामध्ये आकलन कृतीच्या सर्व मुद्दे इथं आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे फलक लेखन व्यवस्थित करून घ्या, लगेच तुमची तयारी या ठिकाणी होऊन जाईल. आणि स्वमत मात्र स्वमताची तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे मत वाटतं आपणच्या अपेक्षेशी संबंधित ते तुमचं मत बिंदास्त मांडू शकता. लक्षात घ्या, इथं तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या दृष्टीनं हे लेखन करा. हा पहिला भाग आपला संपलेला इथे आता पूर्ण झालेला आहे आणि दुसरा भाग दुसऱ्या भागामध्ये उत्तरार्धात आपण बाकीची माहिती नंतर बघूया. सर्वांना धन्यवाद.